आठच्या आधी तर अटल नाही घेतला तरी चालेल, तुम्ही बाहेरून आला तरी चालेल. तर ह्या रस्त्याला ना प्लीज सांभाळून राहा, कारण की स्कॅम खूप होतात. आपले पंक्चर अटल सेतू घेतला असता, मुंबई पुणे एक्सप्रेस घेतला तर 500 रुपये गेले असते. फक्त गाडीचा आरामात चालू आहे, वळणं वळणं वगैरे आहेत. हा बघा 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 बघितलं 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 हे असतं, हे ओव्हरटेक करतात ना आणि असे फसतात. ते राईट दाखवले, आपण लेफ्टला घ्यायचं आहे आणि इकडे आपण पोहोचलो आय लव्ह पाली नगर पंचायत पाली. ओव्हरटेक करायचं भानगडीत पडू नका. ओके 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 सॉरी. आणि ट्रॅफिक मी ट्रॅफिक कुठेही लागले ना आम्हाला, म्हणजे कुठे म्हणजे कुठे. आणि आता मला GPS वर कुठे लाल पाहिलं म्हणजे नमस्कार मंडळी, तुम्ही जो आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामाच्या मनापासून म्हणजे अगदीच मनापासून स्वागत आहे. तर आज तारीख आहे, अहो तारीख काय विसरलो मी, आज तारीख काय बघ जरा, हा आज तारीख आहे 12 मे. आणि मी माझी बायको अमू आणि बाबू निघालो आहोत आपण जायला कोकणात आपल्या गावी लांजाला. फायनली आपण चाललोय, मंथ ऑफ मे आहे तर ऑफकोर्स गावी तर बनतंय आपलं. पण या टायमाला आपण जास्त दिवस राहणार नाही आहे, ऑलमोस्ट 8-9 दिवसामध्ये आपण परत येऊ बॅक टू मुंबई. ॲक्च्युली कसं आहे, 20 तारखेला आहे इलेक्शन, तर म्हणून आपण इलेक्शनला आपण मुंबईला येणार आहे फॉर शुअर. तर एकूणतला आपण रिटर्न व्हायचा विचार करतो आहे, म्हणून आपण जास्त वेळ आपल्याला म्हणून आपण जास्त काय म्हणलं त्याला व्लॉग करायला मिळणार नाही आपल्याला. जेवढं होईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. कारण कसं आहे, जेव्हा आपण बॅक टू मुंबई येऊ ना त्याच्याबरोबर काहीतरी 8 दिवसांनी आपण जाणार आहोत एका मोठ्या राईडला. तुम्हाला माहिती पडलंच आहे आपण जाणार रामेश्वरमला, म्हणजे मी आणि माझी बायको जाणार आहे. स्पृहा राहणार आईकडे, आपण येताना आपण आपण जेव्हा बॅक टू मुंबई येऊ तर आपण आईला घेऊन येणार आहे, तर स्पृहा आईबरोबर राहील. त्यासाठी आपली थोडीफार तयारी बाकी, ऑलमोस्ट तयारी झाली आहे. आपलं पॅकिंग करायचं आहे, रूट काढायचं आहे, मग मला माझी आपली हार्ली सर्व्हिस द्यायची आहे, खूप कामं थोडीफार कामं बाकी आहेत. प्लस आपला विचार आहे मोठ्या राईडच्या आधी एक लहान राईड मारायची, म्हणजे आपलं जे काही सॅडल बॅग आहे, मग त्यानंतर सॅडल बॅग आहे, मग त्यानंतर आपलं टॉप बॉक्स आहे, मग अमू जॅकेट घालून माझ्या जॅकेट घालून सर्व काही आपण एकदा शॉर्ट रन मारायची. म्हणजे आपला थोडी हेल्मेट आहे, हा अमूचं नवीन हेल्मेट आहे, आपला स्क्रीन आहे जी आपण तुम्हाला आधी दाखवली होती, आपण घेतला डॅश कॅम फ्रॉम कपूर मोटर्स. तर ते सर्व आपण जरा म्हणजे एक म्हणजे बोलतात ना एक शॉर्ट राईड मग त्यासाठी म्हणजे आपल्याला थोडंसं यूज व्हायला पाहिजे त्यासाठी, म्हणजे आपलं कसं जमतं की नाही जमतं. कारण आपण त्याला काय लावलं आपण आमरेस पण लावले आहेत, तर गाडी थोडी पाठी जड झाली आहे, तर आपण ते सर्व आपण करणार आहे त्यासाठी, म्हणून एक लहान राईड तो बनताच आहे. तर आता आपण चाललो गावी ना, तर मी काय करणार आहे ना, मी जाणार आहे आपल्या इथून आपलं मुंबई गाव घेत नाही आहे मी, आपलं पाली निजामपूर करत आपण बाहेर पडणार माणगावला. अरे स्पीड ब्रेकर, हा पाली निजामपूरकर आपण बाहेर पडणार माणगाव, कारण की तो एक बायपास मार्ग आहे आपला कोलाडचे आणि वाकण फाट्याचे खड्डे मिस करायला, तर आपण जाणार आहे बायपास मार्ग. आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपला बायपास मार्ग पाहायला मिळणार आहे कसा येतो. तर मंडळ आता आपण JNPT घेतलेला आहे, JNPT क्रॉस करून पुढे जातोय. तर आपल्याला मुंबई गोवा जायचं असेल ना, तर आपण JNPT वरून लेफ्ट मारून आपण यूटर्न मारून जातो मुंबई गोवा हायवेला. पण आपण स्ट्रेट बाहेर पडतोय, खोपोली इमॅजिया करत आपण पाली निजामपूर म्हणून आपण स्ट्रेटच गेलो. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना, आपण काही सकाळी 6 वाजता निघालो होतो, तर मी म्हणून मी अटल सेतू घेतलाच नाही, कारण सकाळचा आहे का ट्रॅफिक लागणारच नाही. अटल सेतू घेतला असता तर आपला 10 मिनटं आपण लवकर पोहोचलो असतो. मी GPS टाकलं होतं मी चेक करायला ना, तर बरोबर 10 मिनटं फरक पडतो सकाळचा घेतला तरी बाहेर पडत असेल ना लाईक 8 आधी. तर अटल सेतू नाही घेतला तरी चालेल, तुम्ही बाहेरून आला तरी चालेल, पण 8 नंतर मी असं म्हणेन की तुम्ही अटल सेतूच घ्या वगैरे. आणि मी काय केलं आहे, आपल्याला ॲक्च्युली आपण गाडी आहे आपल्याकडे, तर आपण मुंबई पुणे घेऊन खोपोली एक्झिट करू शकतो, पण तिकडे पण आय थिंक सो अराऊंड 250 टोल लागतो. तर तो नाही घेतला आपण, घेतला ओल्ड रस्ता, म्हणजे आपला तो बाईकचा रस्ता तो आपण घेतलेला आहे. पुढे एक टोल लागेल, पण आय थिंक सो तो 90 रुपये टोल असेल असं मला ते वाटतं. इकडे फक्त तुम्हाला स्पीड ब्रेकर खूप पाहायला मिळतील, कारण गावगाव खूप लागतं. बघा हा बाला स्पीड ब्रेकर तुम्हाला खूप पाहायला मिळेल तिकडे या रस्त्याला, पण रस्ता 1 नंबर आहे काय पण करा तुम्ही. आणि आता JNPT क्रॉस केलं आपण, खाली उतरलो आहे, तर ह्या रस्त्याला ना प्लीज सांभाळून राहा, कारण की स्कॅम खूप होतात आपले पंक्चरचे. म्हणजे तुम्ही बाईकवर असाल ना, तर पाठून एक बाईकवाला येईल जो तुम्हाला बोलले की हवा कमी आहे, पण थांबू नका, कारण हवा काही कमी नसते. ते फक्त हवा कमी आहे आपण घाबरतो, आपण जातो एका आपल्या त्यांच्याच कुठे तिथे बोलता येईल आगे शॉप आहे म्हणून त्यांच्या शॉपला जातो आपण. आणि मग ते बोलता 2025 बिल करून टाकतात त्यासाठी. हा ते आमच्यावर झालेलं, म्हणजे मी बघितलं प्रॉपर. आणि ते पण 2 लोक आले, आणि ते पण 2 आले बाईकवाले, एक आधी आला आणि एक पुढे आला. हा तसं ऍक्च्युली हे स्कॅम आहे, तो कोणी थांबू नका.
सरळ जरा इग्नोर करा आणि ह्याच रोडला भरपूर होता तेच म्हणतो यार. आणि खूप लोकांनी व्हिडिओ बनवलेत, मी पण आता व्हिडिओ बनवले आहेत. किती लोकांनी कमेंट केले, हो माझ्यावर स्कॅम झालाय, माझे पण 1000 रुपये गेले, माझ्यावर 1500 रुपये गेले, 2000 रुपये गेले. काय आपण घाबरतो आपली हवा कमी वगैरे असेल तर, पण काय घाबरायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला कळेल ते. आता पण बघा आता दीपक दाखवतोय, पुढे जाऊन तुम्ही राईट करून खाली घ्या, म्हणजे टुवर्ड पूर्ण एक्सप्रेस वे घ्या. पण आपण तो घेत नाही, आपण सरळ जातोय. तुम्ही काय करा माहितीये, बाईकचा ऑप्शन येतो ना, बाईकचा तो वाला घ्या, जेणेकरून तुम्हाला हा मार्ग दाखवणार नाही आपला मुंबई पुणा, तुम्हाला डायरेक्ट ओल्ड हायवे दाखवेल. त्यासाठी जर तुम्हाला टोल वाचवायचा असेल तर आम्हाला टोल वाचवायचा म्हणून आपण भरून जातोय, पैसे बचाव. आपल्याला पहिला टोल लागला आहे शेडूंगचा, टोलला ट्रॅफिक. आणि आज जरा वातावरण जरा ढगाळ झालेलं आहे, हे बघा ना सूर्य ढगाळ झालेलं आहे. सूर्य कुठे गोले झालेले आहे माहीत नाही कुठे गेले. सूर्यदेव, हा सूर्यदेव इकडे, सूर्यदेव हा देव करो. सूर्यदेवाचा प्रकोप थोडा कमू असू दे, कमू काय तरी कमी असू दे, कमी असू दे. हा तर मी म्हणत होतो की तुम्हाला, तर मी म्हणत होतो की तुम्हाला ना मुंबई गोवा हायवेचे तुम्हाला टोटल विचार करून 3 ब्लॉक करायचे, लाईक इथून ते माणगावचा एक होणार आहे आपला, हा आपला बायपास मार्ग. कशेदी घाटचा आता भोगदा सुरू झाला आहे, तर ते पण थोडंफार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मग संगमेश्वरी लांजा जो बायपास आहे देवरुख मार्ग तो दाखवेन मी, टोटल 3 ब्लॉक करेन मी. कारण मधला पट्टा असा चांगलाच आहे, तिकडे एवढं काय दाखवणं काय पॉईंट नाही. परशुराम घाट तर चुम्मेश्वरच आहे. तर मग तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्हाला 3 ब्लॉक मी दाखवेन. आणि येताना आपण जेव्हा बॅक टू मुंबई येऊ तेव्हा तुम्हाला फक्त संगमेश्वरी लांजा आणि मग आपला कोलवाडचा पट्टा हे दाखवेन तुम्हाला मी तसं. आणि आता प्रॉब्लेम कसं आहे ना, मी जास्त ब्लॉक करू पण शकत नाही गावी जाऊन, कारण की आपल्याला निघायचं राईडला ना आफ्टर 8 डेज. तर मला माझ्याकडे थांबा जरा, माझा घेर अडकला. हा माझ्याकडे इतका टाईम पण नाही आहे आपलं व्हिडिओ एडिट वगैरे करून टाकायला, त्यासाठी कारण खूप काही आपले कामं पेंडिंग बाकी आहेत अजूनपर्यंत. त्यासाठी आम ऑल सेट फॉर राईड. झोप आली राईड सर बोलले, झोप आली मॅडमला काय रे बाबा. हा बाबू तिला पण यायचं, दाऊदला कसं करू, दाऊदला का बोलतो थोडी मोठी हो, मग आपण दोघंच राईड मारू, मग मला घरीच ठेवू आपण. बेस्ट चालेल, वा माझी पोरगी रेडी आहे. आणि हा रस्ता पाहाल ना, एक नंबर रस्ते, म्हणजे रस्ता किती छान आहे, बोलला हिरवळ किती छान आहे. अजून काय पाहिजे, पावसाळा तर हा धमाल, पावसाळा थंडीमध्ये धमाल. तर मंडळी आता पुढे येईल खालापूर, खालापूर आपला घ्यायचा राईट पुढे. तर अजून एक गोष्ट म्हणजे आता मी खूप रील्स पाहिले तिकडे, आता मुंबई गोवा हायवेला ट्रॅफिक होत जाते लाईक टिल माणगावपर्यंत तरी, कारण की ऑफकोर्स मे महिन्यात सर्व आपले गावी येत आहेत. तर मी तुम्हाला असं म्हणेन की ह्या रस्त्यात या, तर मी तुम्हाला असं म्हणेन की या मार्गेने जावा जेणेकरून ट्रॅफिक लागणार नाही आणि मग तुम्ही डायरेक्टली माणगावला बाहेर पडाल. तर मग पुढे सांगणार दाखवून मी आपला ट्रॅफिक लागणार की नाही ते. पण अजूनपर्यंत आपण ट्रॅफिक जरा पण लागला नाही आणि सुखाचा प्रवास आपला होत चालला आहे आणि काय नाही. आणि आता आपण, आणि खूप आधी आपण झालं शेडूंगचा टोल क्रॉस केलं आहे. तर शेडूंगचा टोल कसं होता, 47 रुपीज, 96 रुपीज आणि काहीतरी 140 रुपीज होता. तर मी त्यांना बोललो की खोपोली एक्झिट म्हणून, म्हणून त्यांनी आपल्याला 47 रुपीज टोल कापला. तुम्ही काही बोललात नाही तर मग 96 रुपये टोल कापतात. मग तुम्ही अभिषेक बोला खोपोली एक्झिट म्हणून बेस्ट, म्हणजे 40 रुपये आपण वाशीला भरले आणि 47 रुपीज आपल्या इकडे भरले. तर 80 रुपयामध्ये आपण बाहेर पडलेलो आहोत. अटल सेतू घेतला असता, मुंबई पुणा एक्सप्रेस घेतला तर 500 रुपये गेले असते. अटल सेतू तेव्हाच वर्त आहे जेव्हा आपण पीक आर्थमध्ये निघतो तेव्हाच वर्त आहे. बाकी सकाळी निघा असाल किंवा रात्री निघा असाल तर काय अटल सेतू घ्यायची गरज नाही आहे त्यासाठी. आता ऑलमोस्ट 7:30 वाजलेले आहेत आणि आता येईल पुढे खालापूरचा राईट. प्रवास एक नंबर हो ना मु. आणि माझी बाबू पाठी झोपलेली आहे, मस्त पैकीतलं बेड आहे, आरामात झोपेल. अरे हो आज 12 तारीख आहे ना, आज हॅपी मदर्स डे. अरे वा क्या बात ना, ओरडली ओरडली, म्हणजे आजच्या दिवशी मी माझ्या आईला भेटायला चाललो, क्या बात. अजून काय म्हणते लाईफ मध्ये, मदर्स डे आपला खूप होणार स्पेशल आणि माझ्या आईचा पण होणार खूप स्पेशल. ऑफकोर्स तुम्ही हा व्हिडिओ आपण जेव्हा बॅक टू मुंबई येऊ तेव्हा तुम्ही पाहाल लाईक 20-21 तारखेला तुम्ही पाहत असाल त्यासाठी. तर इकडे आता आपला आलेला आहे खालापूरचा हा राईट. बरोबर 7:30 वाजलेले आहेत म्हणजे 7:35 झाले आता. हा राईट आपल्याला घ्यायचा आहे. हा रोड चांगला आहे, फक्त स्पीड ब्रेकर फक्त स्पीड ब्रेकर आहेत, दॅट इज ओके. आणि वाईड रोड्स आहेत, किती मोठे रोड्स आहेत बघा,
खड्डा पण नाही, खड्डा पण नाही रोडला, तेच तर म्हणतो एकही खड्डा नाही आहे रोडला. आजूबाजूला गाव छान वाटत जायला. तर आय थिंक मला असं वाटतं की 20-25 मिनिटं किंवा हाफ अन आवर वाढत असतील, पण दॅट इज ओके. तिकडून तो खराब रस्ता नाहीपेक्षा तर हा परवडतो. ट्रॅफिक पण लागणार ऍक्च्युली. तर आता इकडून आपल्याला घ्यायचं आहे राईट. आपण जर म्हणजे इकडून आलो असतो ना आपलं मुंबई पुणे, तर आपण समोरून आलो असतो समोरून, आणि मग इथून आपल्याला लेफ्ट घ्यायला लागला असतं. लेफ्टच ना मग समोर आलो असतो तर नाही, इथून राईट आहे ना, समोरून आलो असतो लेफ्ट. हा अगर आपण मुंबई पुणे एक्सप्रेस घेतला समोरून आलो असतो आपण, आणि आपण राईट लेफ्ट घ्यायला लागतं. आपण इकडून आलो तर आपण राईट घेतो, म्हणजे आपण भेटतो इकडेच. सकाळी तुम्ही येत असाल ना तर तुम्ही आपला ज्या मार्केट मी आलो लाईक ओल्ड हायवेनी ना, तो तुम्ही घेऊ शकता. ट्रॅफिक काही लागत नाही. फुकटचं 250 रुपये टोल भरण्यापेक्षा 250 रुपये आपण नाश्ता पाणी करू ना, आणि काय नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना, तुम्ही मॅपवर टाकताना लाईक तुम्हाला माणगाव जायचं असेल तर तुम्ही माणगाव टाकू नका. माणगाव टाकला तुम्हाला मुंबई गोवा हायवेच दाखवेल तुम्हाला जीपीएसवर. तुम्ही टाका निजामपूर कोकण डिव्हिजन, ओके. आणि मॅपवर घ्या बाईक, कारचं घेऊ नका, कारण कार तुम्हाला कुठे ना कुठे तरी पूर्ण एक्सप्रेस वेलाच येणार तुम्हाला. तुम्ही बरे तुम्ही पाली मार्ग भले तुम्ही तो आपला शेड्यूलचा टोल जरी क्रॉस केला तरी पण तुम्हाला तो पूर्ण एक्सप्रेस वेच दाखवेल, पुढे यूटर्न वगैरे काय दाखवेल तो. त्यापेक्षा बाईकचं घ्या, तुम्हाला बरोबर इकडे आणून सोडेल. तुम्ही एकदा निजामपूरला पोहोचलात तिकडे चेंज करा आणि मग टाका माणगाव की आता आपण टाकणार आहे लांजा पुढे, तसं जिकडे जायचं तिथून तो पुढे टाकू शकतो, मग टेन्शन नाही त्या हिशोबाने. बाकी प्रवास एक नंबर, खूप छान रस्ते, म्हणजे खूप छान रस्ते, सिरियसली बोलतो. आणि आता इकडे लागेल इमॅजिका, माझ्या बायकोचं आणि स्प्रुवाचं फेवरेट. स्प्रुवा झोपली हळू बोललेलं पाहिजे, नंतर पर उठायची. आता पुढे आल्यावर ना तुम्हाला थोडासा अरुंद रस्ता मिळतो, असा चांगला नो डाऊट. फक्त गाडीचा आरामात चालवा, वळणं वळणं वगैरे आहेत, ओव्हरटेक करायचं मागेकडे पडू नका सहसा तरी. बाकी आजूबाजू झाड झुडपी एक नंबर आहेत ना. पावसाळ्यात सुंदर, म्हणजे अतिसुंदर रस्ता वाटतो पावसाळ्यात तर. बघा ना एक नंबर वाटतं रस्ता. आता पुढे येईल पाली आणि मग आपण पुढे जाऊ, तसंच त्याच मागेने निजामपूरला. तिकडून अजून कुठे रस्ता बाहेर पडतो आय थिंक टुवर्ड महाडला. हा बघा 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 बघितलं 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 हे असतं, हे ओव्हरटेक करतात ना आणि असे फसतात ते. आता बघ टर्निंगला ओव्हरटेक करत होता, आता बरोबर तुम्हाला याच्यामध्ये सापडला मला तर काय, बरोबर कॅमेरा सापडला. हे येडे लोक आहेत, टर्निंगला हजारो बोलो ओव्हरटेक करायची नाही म्हणून अकलाचे कांदे आहे लोकांचे तर काय. म्हणजे आपलं आपल्याला इजा होईल, सिरियसली बोलतो तर काय. मग चुकी त्याची आता तू माझ्याकडे आपडला असता तो काय बोलायचं खरोखर. तर काय येडत येडते जायला, म्हणजे ह्या रस्त्यावर तुम्हाला थोडाफार रस्ता खराब मिळाला असता नाही, म्हणजे 5 ते 10% मॅक्स टू मॅक्स 5 ते 10% याच्यावर तुम्ही रस्ता खराब मिळणारच नाही फॉर शुअर, गॅरंटी आहे. आता माणगावला बाहेर पडायला दाखवतोय 1 तास 6 मिनिटं. आणि मी हा मी ते बोलवतो की इथून महाडला पण रस्ता आहे, इकडे जंगल बुकचं रिसॉर्ट आहे, आय डोंट नो एकदा बघायला पाहिजे एक्झॅक्ट काय जंगल बुक आहे ते. हां मी म्हणतो की महाडला पण इकडून आपण जाऊ शकतो, रस्ता निघतो पण काय माहीत नाही कुठे कुठून जातो, म्हणजे टूअर्स निजामपूरने आपण जाऊ शकतो काहीतरी आहे. मला आय थिंक 1-2 कमेंटसुद्धा आली होती त्यावर. बघू आपलं जमलं तर आपण करू, नाही तर आपण डायरेक्ट माणगाव बाहेर पडलो. बघूया तर मंडळी 8:20 वाजलेत आणि आता थोड्या वेळात आपला येईल पाली. पालीचं आपण श्री गणपती मंदिर कडून आपण म्हणजे त्याच्या लागूनच आपण पुढे जाणार आहोत. बाकी प्रवास एक नंबर चालला आहे, रस्ता अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे, मस्त रस्ता आहे. आता कुठेतरी चाय प्यायची आपण विचार चालू आहे, फक्त चाय नाश्ता आपण आपण आरामात करू. ह्या टायमाला मॅडम विसरल्या आपलं आंबेडपाव घ्यायचं, नेहमी आता आपण प्रवास आंबेडपाव घेतो, आपल्या मॅडम विसरल्या. आता बाहेर खर्च करावा लागेल, टोलचा पैसा नाश्त्यामध्ये गेला हे बरं आहे मी नको करू म्हणजे काय. तर मंडळी 8:20 झालेले आहेत आणि आपण इथे येऊन पोचले बरोबर पालीला. पुढे समोर तुम्हाला पालीचा बोर्ड दिसेल, ॲक्च्युली जीपीएसवर तुम्हाला हा रस्ता पण दाखवेल हा रस्ता पण दाखवेल, पण आपण हाच रस्ता घ्यायचा लेफ्टवाला. हां म्हणजे लेफ्ट अँड राईट दाखवेल, आपण लेफ्टला घ्यायचं आहे आणि इकडे आपण पोचलो आय लव्ह पाली नगर पंचायत पाली. चला म्हणजे हा रस्ता तुम्हाला ना मंदिराकडून नेतो आणि तो रस्ता तुम्ही भारून येतो, पण तो रस्ता थोडा लांब असेल म्हणून जीपीएस आपल्याला हाच तसा दाखवतो हा वालाच.
फक्त एवढंच की ना आज सकाळ म्हणून ठीक आहे, पण नंतर तिकडे थोडं ट्रॅफिक होतं कारण की रस्ता लहान आहे त्यासाठी. जसं जी पी एस बोलतो त्याच मार्गाने गेलात तर बरं होईल. जी पी एस आंटी चालो. हे बघा हे तुम्ही पाहू शकता रस्ता खूपच अरुंद आहे म्हणून गाडी एकदम आरामात चालू आहे. मध्ये कोण गायकडं मध्ये कुत्रा मांजर कोण पण येऊ शकतं. साईडला पण ते गॅप्स आहेत. हां आणि ऍक्च्युली साईडला पण गॅप्स आहेत गटरचे, त्याच्यामुळे एकदमच साईडला गाडी नेऊ नका. एकदम सांभाळून गाडी चालवा. क्रिकेटर चाल क्रिकेटर भावी भावी क्रिकेटर. हे बघा आता समोरच आपलं आता पाळीचं मंदिर लागेल, पाळीचं गणपती मंदिर. हे बघा इकडे हे पाळी मंदिरचं एंट्रन्स आहे इकडे आतमध्ये या साईडला लेफ्टला 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 सॉरी लेफ्टला गणपती अप्पा मोर्या. चला आपला त्याच्या बाजूनच रस्त्याने पुढे व्हायचं आहे. ते चावले वगैरे खूपच मिळतो, चहावाले वडापाववाले वगैरे. आपण कुठे थांबायचं आहे पण पार्किंगचं बघायला पाहिजे आपल्याला. मी म्हणजे पार्किंग लोच आहे जरा. आता हे बघा पालीच्या मंदिराच्या बाजूने जो रस्ता दाखवला ना त्याच रस्त्याने आपलं स्टेट व्हायचं आहे आणि ह्याच रस्त्याने आपलं पुढे जायचं आहे. मग पुढे आपल्याला निजामपूर आणि इकडे पुढे कसं ना नेटवर्क पकडत नाही म्हणून पहिलंच तुम्ही निजामपूर टाकून द्या आणि काय ते ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा, तरी टेन्शन नाही. हां तर याच रस्त्याने आपण स्ट्रेट बाहेर पडू निजामपूरला. बाकी रस्ता पाळीपर्यंत एक नंबर, प्रवास पाळीपर्यंत एक नंबर. आय शाबाश. फक्त स्पीड ब्रेकर तुम्हाला इकडे पाहायला मिळेल खूप सारे, म्हणजे ओके कारण गावागाव आहेत म्हणून ठीक आहे. तर आपण आता पुढे आलोत ना तर रस्ता पहा ना, रस्ता एकच नंबर आहे अजूनपर्यंत. रस्ता एक नंबर मिळाला आहे. हार्डली खरं बोलतो 5 ते 10% हार्डले खड्डे आपल्याला सापडले आहेत. 10% पण नाही 5% म्हणू शकता तुम्ही. सही रस्ता आहे रे, एक नंबर रस्ता आहे. आता माणगाव दाखवतोय 44 किलोमीटर म्हणजे आणि इकडे निजामपूर टाकणार. मी निजामपूर दाखवत 32 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 10 किलोमीटरचा पुढे आहे. निजामपूरच्या 10 किलोमीटर पुढे आपलं माणगाव येतं आणि इकडे इकडे तुम्ही पाहाल ना रस्ता अरुंदच आहे. मस्तपैकी आजूबाजू सर्व झाडी झुडपी आहेत. रस्ता एक नंबर आहे. फक्त गाडी सांभाळून चालू आहे. ओव्हरटेक करायचं भानगडीत पडू नका जरा पण. आता आपल्याला घ्यायचं आहे राईट. खूप पुढे आलो आपण. तिथून घ्यायचं आपला राईट. हा बघा हा राईट घ्यायचा आहे आणि आय थिंक तो स्ट्रेट जातो तामणी घाटला की ना माहिती नाही मला, असं वाटतंय मला. खरं तामणी घाटला आपण इकडून गेलो होतो मला आठवलं होतं. हां येस 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 यू आर राईट. आणि इथं हां म्हणजे कोलाड मार्गे जाऊ शकतो आपण, म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि इकडून पण येऊ शकतो तामणी घाटला. एकदा आपण तिकडून गेलो होतो आणि एकदा आपण इकडून गेलो असं आलं ते. ओके 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 सॉरी सॉरी. आता परत आपल्याला घ्यायचं आहे राईट. हा बरं जीपीएस बघितला मी. हा बघा इकडे बघा मुळशी स्ट्रेट, पुणे स्ट्रेट, माणगाव राईट, महाड राईट, शिवर्धन राईट. हा मुळशी वगैरे इकडून गेलो आपण. म्हणजे मुळशी पुण्याला आपण शिर्डी यायला लागतं पण आपण माणगाव आणि श्रीवर्धनला आपण इथून राईट मारा लागतं. असं आहे ते ओके. आता फक्त राहिले 18 मिनिटं पोचायला निजामपूरला. माणगावच्या अजून पुढे 10 किलोमीटर आहे म्हणजे अजून पकडा 10 मिनिटं मॅक्स टू मॅक्स. बाकी प्रवास एक नंबर, रस्ता एक नंबर. वा आता लागली थोडीशी भूक, त्याची टपरी बघतोय ॲक्च्युली. बघू आता कधी लागते. तर मंडळी फक्त राहिले आता 8 मिनिटं निजामपूरला पोचायला. वारले 9:10. आता इकडे तुम्हाला हवं कसे परत आपल्याला वळणावळणावाले रस्ता लागलेले आहेत प्लस अरुंद रस्ता आहे. तिकडे तुम्हाला मोठे रस्ते पण पाहायला मिळतील, लहान रस्ते पाहायला मिळतील, वळणावळणा पाहायला मिळतील, सर्व पाहायला मिळतील विथ निसर्गाचा आनंद घेत घेत. और क्या चाहिए लाईफ मे, बरोबर की नाही. बघ अभि चाय चाहिए लाईफ म्हणा मग हो बोलते हो. हे बघा फक्त हॉर्न देत जावा बाबा टर्निंग बिनिंगला आणि काय नाही त्यासाठी. आणि पावसात तर एक नंबर असं असतं, एक नंबर. हां कोण चाय दे का चाय 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 चाय. तर मंडळ निजामपूर फक्त दाखवतो 5 मिनिटं तर पुढचं दाखवतो लेफ्ट. तर मी काय केलं गाडी थांबून मॅप चेंज केला पण मी आत्ता टाकला मॅपवर महाड. आता बघू आपण की महाडसाठी तो आपल्याला माणगाववरून नेतो की नाही, म्हणजे माणगावचा तो आपला हायवे आहे मुंबई गोवा हायवे तिकडून नेतो आहे की कुठून आतून असं दाखवतो का माहिती नाही. ते आता आपण तर चेकआउट करू. जी पी एस टाकला तर महाड माहिती पडेल आपल्याला. आता
तर मंडळी फायनली आपण थांबलो चहासाठी. बरोबर आपण चहा जिकडे चहा करते साईड नव्हतं काकी चहा बनवतो बरं बाहेर बाहेर घडलं होतं मग टेन्शन नाही आपल्याला. बरं आहे ॲक्च्युली कसं आम्ही उतरून जाऊ शकत नाही कारण आपली सुरुवात झोपलेली आहे. हा त्या हिशोबाने अरे काकी किती आली मला थँक्यू सो मच. आणि आता तिला सोडून कुठे बाहेर पडणार ना म्हणून आपण गाडीत थांबतो आणि काय नाही तर आपली चहा आलेली आहे मस्ट हॅव. हा चहा मस्त आहे. अमूल आता वडाचा म्हणजे अमूल आता वडा सुगंध आलाय तर काकीने बोलली की द्या तुम्ही दोन वडे हो ना अजून नाश्ता कराय तुला एका वडा आणि आपला पार्किंग मस्त साईडला मिळेल टेन्शन नाही. तर गरम गरम वडा आणि पाव आलेला आहे विथ चाय तुला खाऊन तुम्हाला भेटतो. तर मंडळी आपण आता चहा वगैरे पिऊन मस्तपैकी वडापाव खाऊन निघालो. एक नंबर होता चहा आणि वडापाव पण. आता मी ॲक्च्युली टाकलं होतं महाड ना तर मला आय थिंक सो तो माणगाववरून दाखवतो आहे म्हणजे मुंबई गोवा हायवे दाखवतो आहे मध्ये कुठे बाहेर पडतो आय डोंट नो. जर तुम्हाला कोणा माहिती असेल की आपल्याला निजामपूरवरून आपण कसं जायचं महाडला मतलब हायवे न घेता शॉर्टकट कुठं माहिती असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण जीपीएस टाकलं तर मला हाच रस्ता दाखवतो आहे आणि कुठचा रस्ता दाखवत नाही त्यासाठी. आता पुढे माणगावला आपण तो लेफ्ट घेऊ सॉरी हां लेफ्ट लेफ्ट बरोबर लेफ्ट अरे वा माझा. आणि प्रवास ॲक्च्युली खूप छान झाला आहे एवढं पण ऊन लागलं नाही आहे थोडंसं ढगाळ वातावरण आहे जरा म्हणून चांगलं आहे. आणि ट्रॅफिक मी ट्रॅफिक कुठेही लागले नाही आपला म्हणजे कुठे म्हणजे कुठेही ट्रॅफिक लागले नाही आपल्याला ते एक बरं आहे बाबा. तुम्हाला इकडे इकडे एक पेट्रोल पंप माहिती सापडेल या साईडला इकडे पुढे म्हणजे पुढे तुम्ही आला ना टोअर्स माणगावच्या आधी लाईक 7-8 किलोमीटर आधी असेल आणि डायरेक्ट पालीच्या आधी आय थिंक पाली आणि निजामपूरच्या मध्ये मला कुठे पेट्रोल पंप नाही दिसला तर पेट्रोल वगैरे आधी भरून घ्या ते बरं पडेल तुम्हाला. तर मंडळी बरोबर 10:45 वाजलेत आणि आपण आता ऑलमोस्ट माणगावच्या आता लेफ्ट लेवून पोहोचलेलो आहोत. पुढे आपल्याला लागेल मुंबईगाव हायवे आपल्या घ्यायचा लेफ्ट तर आय थिंक सो महाडला मग तोच कसं दाखवतो आहे मला आपला हायवेवालाच. आणि आत्ता मला जीपीएसवर कुठे लाल पाहायला मिळाला आहे किती म्हणजे निघालो तेव्हापासून आत्ता फर्स्ट टाईम लाल पाहायला मिळाला म्हणजे पुढे माणगाव ट्रॅफिक आहे विचार करा एवढा मस्त आलो आणि आपल्याला ट्रॅफिक लागला आहे माणगावलाच. ॲक्च्युली मेन म्हणजे पहिला हा माणगाव बायपास केला पाहिजे तरच आपला मुंबई गोवा म्हणजे पूर्ण होईल कारण ट्रॅफिक मेन लागतं माणगावपर्यंतच आयडियली त्याच्या पुढे ट्रॅफिक नसतं असं बघायला तर आणि पुढचे रस्ते एक नंबर गेले आहेत माणगावलाच का तिरवून केलं पाहिजे हे बघा झाली सुरुवात. चला थांबा आता लाईन लागलेली आहे. हा चला मग मंडळी आता व्लॉग आपण एंड करू. तुम्हाला या व्लॉगमध्ये आपला मुंबई टू माणगावचा रस्ता म्हणजे बायपासवाला कसा आहे तुम्हाला सांगितलेला आहे. एकच नंबर रस्ता आहे खूपच छान रस्ता आहे प्लस काय म्हणलं त्याला निसर्गमय असा रस्ता आहे. पावसाळा तर चुम्मेश्वर असणार फॉर शुअर. हॉटेल जरा कमी आहेत या साईडला पेट्रोल पंप हार्डली 2 का 3 आहेत पण पेट्रोल भरून घ्या. फक्त वळणं वळणं आहे तर गाडी खूप सांभाळून गाडी चालवा हॉर्न देत देत गाडी चालवा ओव्हरटेक बिलकुल करू नका. आणि दुसरं म्हणजे हार्डली 5 ते 10% खड्डे आहेत हार्डली बस तेवढंच. बाकी तुम्ही हा रस्ता बिंदास पण घेऊ शकता जोपर्यंत आपला मुंबई गोवा हायवे लाईक कोलाड वाकण फाट होत नाही ना तोपर्यंत हा रस्ता घेऊन असं म्हणेन तुम्हाला बस आणि काय नाही हो ना. मग आणि पेट्रोल भरून ठेवा गाडीमध्ये सिरियसली. तर आणि आता इकडे ब्लॉग आपण संपूया आता नेक्स्ट ब्लॉग पाहायला मिळाला माणगाव टू संगमेश्वर प्रवास तर रस्ता चांगलाच आहे म्हणून आपण जास्त ब्लॉग करत नाही मुंबई गोवा हायवेचे. आणि मग संगमेश्वर टू लांजा बाय बायपास देवरुख मार्ग तो आपला आता थर्ड आणि फोर्थ ब्लॉग असणार आपला मुंबई टू बॅक टू लांजा टू मुंबई जेव्हा परत येऊ ना तो मी लगेच टाकून देईन कारण रस्त्याची अपडेटवाला ब्लॉग लगेच टाकली की बरं पडतं त्यासाठी. चला मग मंडळी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा बाय बाय.